लवकर झालं लवकर झाले हां मिळाले काय काय आणले टमाटर वगैरे आणले हां टमाटर दिसत सर्व झालं आणि खूप ताजे ताजे टमाटर मिळतात अडतमध्ये जर सकाळी गेलं तर आणि खूप छान असा भाजीपाला पण मिळतो पण यांना थोडासा उशीर झाला मग जास्त काही यांनी भाजीपाला आणला नाही पराठे बनवतात हे माझं ओव्याचं पाणी ओव्याचं पाणी सकाळी सकाळी मी घेतलं तर बा टेस्ट किती बकवास लागते त्याची याला पाहिजे टेस्ट टेस्ट ए बा कोणत्याही गोष्टी हेल्दी गोष्टी तू लक्षात ठेव टेस्टलेस असतात ते फक्त आपल्या शरीरासाठी खा लागतात तर याला समजत नाही त्या गोष्टी याला पाहिजे टेस्ट याला पाहिजे निंबू पाणी सारखं मस्त गोड गोड आंबट आंबट थोडं भाजी झणझणीतच करते मस्त हळद टाकली आणि धने पूड टाकलं एक चम्मच काढून देतात जर तुम्हाला हिरव्या मिरचीची पूर्ण पाहिजे असेल तर हिरव्या मिरची टाकू शकता हिरव्या मिरचीचा पेस्टमध्येच बनवू शकता आता मॅशरनी थोडं मॅश करून घेते ॲक्च्युली काय होते की मॅशरनी मॅश केल्यानंतर आपल्याला जे आणि सर्व मसाला रेडी झाल्यानंतरच मीठ घाला मसाल्यामध्ये मीठ नका घालू कारण मसाला रेडी झाल्यानंतर मीठ घातल्याने काय होते दीपा मी आपके हात का बनावा पराठा कसा लग रहा आपको ही अच्छा लग रहा मगर सब्जी मम्मी ने बनाई अडतीमध्ये चालले ना तुम्ही काय काय आणणार होते आईने सांगितलं ना बटाटे आहेत लसूण पण आहे आणि कांदे पण आहे फक्त टमाटर कोथिंबीर आणखीन जर काही असं छोटं मोठं भाजीपाला असला ते घेऊन जा हो का अच्छा ठीक आहे तसं करा मग दूध तीन गुड मॉर्निंग फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी ब्लॉगर दीपालीवर तर हे आत्ताच गेलेले आहेत अडतीमध्ये आणि मी माझी वेनीर आली घरची मी तशीच खाली आली मला यांना हे अडतीमध्ये गेले तर मला यांना सामान सांगायचं होतं की अडतमधून कोणतं कोणतं सामान आणायचं आहे तर मी ते सामान सांगून दिलं आणि जर आता खाली आली तर मी अगोदर खालचं सर्व क्लीन करते आणि नंतर मग माझी वेणी घालते कारण मी वेणी घातलीच नाही आहे आणि गळग्यामध्ये आज मी म्हटलं चला साडी राहू मी आज ड्रेसच घातला साडी काही घातली नाही तर चला तर मग आता सर्वजण आता खालचे झोपलेले आहेत म्हणजे ताई अधिक सर्वजण झोपलेले आहे तर यांना झोपू देते मी आणि बाहेरचं सर्व क्लीन करून घेते म्हणू शकता सर्वजण मस्तपैकी झोपलेले आहेत मग मी आत्ताच उठलेली आहे चला तर मग भेटते मी आता तुम्हाला थोड्या वेळानंतर लवकर झालं लवकर झाले हां मिळाले काय काय आणले टमाटर वगैरे आणले हां टमाटर दिसत सर्व झालं चला ते आलू उघडा लागतात ना अर्धी नी उकायच्यात ना दोन मिनिट मी हो आजी उठत नाही वाटते झोपले आलू हे पा ना छुटकू रात्री मस्त करते ना सकाळी उठत नाही अरे हे आलू अगोदर मी उकडून घेते कारण की पप्पांना काम आहे आलूचं तर हे उकडून घेते आणि इकडे यांनी भाजीपाला पूर्ण भाजीपाला अगोदर काढून घेते आणि त्याच्यानंतर मग धुवून घेते टमाटर जास्त मिळालं नाही वाटते काय माहिती कारण की थोडंसं यांना उशीर झाला होता हळदमध्ये जाण्यासाठी कोथिंबीर बापा कोथिंबीर खूपच आणली त्याला सर्व टोपल्यामध्ये टमाटर भरून घेते मस्तपैकी धुवून घेते आणि खूप ताजे ताजे टमाटर मिळतात अडतमध्ये जर सकाळी गेलं तर आणि खूप छान असा भाजीपाला पण मिळतो पण यांना थोडासा उशीर झाला मग जास्त काही यांनी भाजीपाला आणला नाही टमाटर आणि कैरी आणि फक्त कोथिंबीरच आणली एक टमाटरच्या मध्येच पडलेला आहे धुवून घेते टमाटर
लाल लाल टमाटर, आज बघते मी टमाटरचीच चटणी करते कारण की कंचन त्याला पण खूप आवडते टमाटरची चटणी आणि माईला पण आवडते, तर आज टमाटरची चटणी बनवते. कैरी पण धुवून घेते. कैऱ्या पण खूप मोठ्या मोठ्या आल्या. पिकलेले आंबे आले असणार आता कारण की ताईला तर आंब्याचा रस करायचा आहे ना, तर त्याच्यासाठी आता पप्पाला म्हणते मी की पिकलेले जर आंबे आले असतील तर आंबे घेऊन या मस्त आपण रस करू. तर हे झालेले आहेत धुणं आणि कोथिंबीर आता तोडून घेते. यांनी खूप सारी कोथिंबीर आणते, तीन गड्डे आणल्या, त्यांना तोडून देते. आणि या थैलीमध्ये दूध आणलेलं आहे, तर दुधाच्या पोळ्या पण काढून घेते आणि दूध गरम होण्यासाठी ठेवून देते. माही उठलेली उठते, सॉरी पडली. चला तर पराठे बनवतात. आज पराठे आलू पराठा. आलू पराठा इकडे माझं हे पण घेणं सुरू आहे. तुझी म्हणते हे माझं ओव्याचं पाणी. ओव्याचं पाणी सकाळी सकाळी खाली पोट मी ओव्याचं पाणी मी घेतलं होतं. बा टेस्ट किती बकवास लागते त्याची. याला पाहिजे टेस्ट. टेस्ट एवा कोणत्याही गोष्टी हेल्दी गोष्टी तू लक्षात ठेव टेस्टलेस असतात, ते फक्त आपल्या शरीरासाठी खा लागतात. तर याला समजत नाही त्या गोष्टी. याला पाहिजे टेस्ट, याला पाहिजे निंबू पाणी सारखं मस्त गोड गोड आंबट असलं पाहिजे. याला तुमचा टेस्टच नाही आहे म्हणजे याला तू कशी पितो म्हणते म्हणतो मला तसंच सवय पडून गेली त्या गोष्टीची. याला ब्लॅक कॉफी द्यायला लागते मग कळते याला की ब्लॅक कॉफीची टेस्ट काय आहे म्हणून. काहीच टेस्ट नसते याला, साधं असतं एकदम. हेल्दी राहायचं ठीक आहे पण तरी घ्यायची सवय करायची माहितीये का. आता हे बघ ब्लॅक कॉफी ते एकदम कडू राहते तरी आम्ही घेतो ब्लॅक कॉफी पूर्ण कडू. ब्लॅक कॉफी एक वेळ टेस्ट लागली ना कोणत्याही गोष्टीची सवय लागली ना, जसं आता ग्रीन टी, ग्रीन टी किती कडू राहते. सवय लागली तर ग्रीन टीची बरोबर ज्याला सवय आहे त्याला माहिती आहे. कमेंट करून सांगा कोण कोण ग्रीन टी घेते आणि कोण कोण ब्लॅक कॉफी घेते. जर ओव्याचं पाणी नसाल घेत ना तर घेणं सुरू करा, खूप छान आहे हेल्थसाठी आणि त्याने एक्स्ट्रा फॅट पण कमी होते आणि पोटावरची चरबी जर असेल तर ते पण कमी होते. तर खूप चांगलं आहे, घेणं सुरू करा. आता आम्ही बनवणार आहोत बटाट्याचे हे पराठे. तर त्याच्याने हे बटाटे पूर्ण शिजून घेते मी आणि नंतर मग बटाट्याची भाजी करते आणि आम्ही दोघी मिळून बटाट्याचे पराठे बनवू. त्यात मस्त तडक्यावरलं दही एक नंबर लागतं. एक नंबर आज मेन्यू होणार आहे आजच्या लंचचा. आम्ही आज ब्रेकफास्ट नाही केला, लंचच डायरेक्ट आणि खूप छान मेन्यू होणार आहे लंचचा. चला मग आता बटाटे शिजून झालेले आहेत माझे. काय करत आहे तिची पूजा चालू आहे. अच्छा चला ठीक आहे, आता मी याची बटाट्याची भाजी बनवून घेते आणि मग दोघी मिळून आम्ही पराठे बनवतो. ठीक आहे करा. तर इकडे दीपावलीची पूजा चालू आहे. फुलं वगैरे चढवून राहिले असतील. फुलं चढवून राहिले असतील देव. चला करा मग पूजा तुमची. आता आलूची भाजी बनवतो आहे. त्याच्यासाठी कांदा कापायचा बनवून घेते नंतर मग आम्ही पराठे बनवू. आलू शिलून झालेले आहे आता त्याला काप करायचे त्याचे. त्याला कट करते आणि नंतर मग त्याला फोडणी घालून घेते भाजी. कांदा पण कट झालेला आहे आणि आता आलूंना कट करून घेणार ताई आणि नंतर मग आलूची भाजी बनवणार आणि त्याच्यानंतर मग दीपाली आणि कांचनताई दोघी मिळून आलूचे पराठे बनवणार आहे आणि ताईने इकडे तेल पण ठेवून दिलं गरम होण्यासाठी. जास्त वाटत आहे थोडं कमी करून घे. Thank you.
एकदम जास्त टाकलं गेलं बघा, जास्त टाकलं गेलं का तेल? हो ना, जास्त टाकलं गेलं. आता तुझ्याकडची सोय पडली ते कमी पडते ना ते, त्याच्याने जास्त पडून गेले एकदम. तर आज ताई कशी आलूची भाजी बनवते ते पाहायला मिळणार. आहे ना त्याच्यामध्ये हिरव्या मिरची पेस्ट पण आहे त्याच्यामध्ये, आणि कढी पत्ता पण आहे. असेल ना खाली असेल. दीपालीला विचारून बॉक्स वगैरे मी ठेव ठेवते ना, बॉक्स मध्ये आहे ना, त्याचाच ठेवते ते. अशी धुतले जात राहते ते, हा धुणच ठेवत असतो ते, तसं आपल्या फ्रीज मध्ये चालत राहते ना तो. मोहरी टाकली आता, जिरं टाकलं, मोहरी टाकतो इथे. नंतर या कढईमध्ये काय होते, गरम व्हायला थोडं वेळ लागते, पण एकदा गरम झाली ना कढई खूप चांगली, म्हणजे खूप वेळपर्यंत गरम राहते आणि आरामात शिजते याच्यामध्ये. कास्ट आयरनची कढई, आयरन यांनी चांगला मिळतो, आयरनचे ज्याच्यामध्ये कमी आहे त्यांच्यासाठी तर खूप चांगली आहे. आता आपल्या रोजच्या जेवणामध्ये आपल्याला खूप कमी मिळते आता, कारण ऑर्गॅनिक राहिलं नाही ना, आधी आयरनची कमी होत आहे म्हणून ह्या गोष्टी कराव्या लागतात. आधी ऑर्गॅनिक खूप राहायचं, आता सर्व जास्तीत जास्त नॉनस्टिक भांडे वापरत आहे, त्याच्यामुळे थोडं आयरनची कमी होत आहे. नॉनस्टिक तवा, नॉनस्टिक हे कढई वगैरे, आधी सर्व लोखंडाच्याच ह्याच्यात भांड्यामध्ये बनवायचे स्वयंपाक. तवा पण लोखंडाचाच राहायचा, आणि चुलीवरचं जेवण चुलीच्या भाकरी वगैरे मस्त वाटायचं, ते चवच वेगळी होती. आता काहीच राहिलं नाही, आता तुमचे वाटत नाही असं स्वयंपाकात रुची नाही आहे म्हणते आई जशी म्हणते ना. आता आपण तर एवढं नाही बघितलं चुलीवरच, पण आता आपल्याला याची सवय म्हणून ठीक आहे, पण आई म्हणते ना की पूर्ण चव चालली गेलेली आहे म्हणते आता जेवणाची. तेच आहे ना. आता बघा कांदा टाकला मी, कांदा चांगला भाजून घेते. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी राहते बनवण्याची, तर त्यामुळे थोडंफार पेस्ट टाकला याच्यामध्ये. लसूण अद्रक आणि हिरो याच्यासाठी दिसतो तो, कारण त्याच्यामध्ये कोथिंबीर असते, म्हणजे आमच्याकडे त्याला सांबार म्हणतात आणि मराठवाडा साईडला त्याला कोथिंबीर म्हणतात. जास्त जास्त जण कोथिंबीरच ऐकलेली असेल, आपल्या विदर्भाकडे सांबार म्हणतात. हा विदर्भातच सांबार म्हटलं जाते, नाही तर मग जास्त कोथिंबीरच म्हणतात. थोडं भाजी झणझणीतच करते मस्त. एक हळद टाकली आणि धनेपूड टाकलं एक चम्मच करून देते. जर तुम्हाला हिरव्या मिरची पूर्ण पाहिजे असेल तर हिरव्या मिरची टाकू शकता, हिरव्या मिरचीच्या पेस्टमध्येच बनवू शकता. जर लाल तिखटाची गरज असेल तर लाल तिखट पण वरून ॲड करू शकता. मी थोडं लाल तिखट ॲड करणार आहे. मी एक चम्मच टाकलेला आहे आता लाल मिरचीचा पावडर, आणि नंतर मग मी हे आपला कढीपत्ता पण टाकते. कढीपत्ता आधी टाकला असताना तो उडाला असता, म्हणून मग आता नंतर कढीपत्ता टाकते, त्याचा टेस्ट येणारच त्याच्यामध्ये. बघा कसं तळतळ आवाज येत आहे कढीपत्त्याचा, कढीपत्त्याचा वास येतो मस्त, छान फ्लेवर येतो त्याचा कढीपत्त्याचा मस्त त्याच्यामध्ये, आणि भाजीची चव एकदम बदलून जाते. आता हा मसाला बंद करून देते मी आणि इकडे बटाटे टाकतो. गॅस बंद केला का? गॅस बंद केला, बटाटे होईपर्यंत गॅस बंद करून घेतलेला आहे आणि इकडे मसाला रेडी आहे. आता हे बटाटे, बटाटे असे तुमच्याकडे मॅशर असेल तर मॅशरने पण मॅश करू शकता, नाहीतर मग असे कट करा तिथं, त्याच्यामध्ये ॲटोमॅटिक होऊन जातील. बारीक बारीक कट करा लवकर लवकर. तुम्ही असे कुचकुरून पण घेऊ शकता बटाटे. बघा
कट करून घेतलेले आहेत मी. आता मॅशरनी थोडं मॅश करून घेते. ऍक्च्युली काय होतं की मॅशरनी मॅश केल्यानंतर आपल्याला जे फिलिंग करतो आपण बटाट्याच्या पराठ्यामध्ये ती फिलिंग व्यवस्थित होते, म्हणजे सॉफ्ट होते आणि आपलं बटाट्याचं पराठा फुटत नाही. त्याने मॅशर नसलं तर हाताने पण तुम्ही कुछ करू शकता. मॅशर नसलं ना तरी काही हरकत नाही, तुम्ही बटाट्याचे असे काप करून घ्या आणि हाताने कुछ करून घ्या. नाहीतर मग डायरेक्ट त्याच्यामध्ये पण ऍड केले ना मसाल्यामध्ये, तर तिथे पण तुम्ही मॅश करू शकता. बस इथे मॅश झालेले आहेत बटाटे पूर्ण. तर या प्रकारे मॅश झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकून देते मी आता मसाल्यामध्ये. आपला मसाला तर आधीच रेडी होता. आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये याला आणि नंतर मग याच्यामध्ये थोडं मीठ घालायचं आहे. आता पण घालू शकता मिक्स करताना तुम्ही मीठ. आणि सर्व मसाला रेडी झाल्यानंतरच मीठ घाला, मसाल्यामध्ये मीठ नका घालू. कारण मसाला रेडी झाल्यानंतर मीठ घातल्याने काय होतं की ते मीठ जळत नाही. जर मसाल्यामध्येच तुम्ही मीठ घालता ना त्याने मीठ जळतं आणि त्याची टेस्ट वेगळी येते थोडी. आता आपण मीठ घालून घेऊ याच्यामध्ये. तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता तुम्ही. थोडं आमच्याकडे मीठ जास्त पाहिजे म्हणून आम्ही मीठ जास्त घातलं. तसंही बटाटे जास्त आहे तर तीन चम्मच मीठ लागेलच. आता याला आपल्याला थोडी वाफीव द्यायची आहे. आता याला मिक्स झालेला आहे पूर्ण मसाल्यामध्ये बटाटे, तर थोडी वाफीव द्यायची एकदम हलकीशी. कारण ऑलरेडी आपला जो बटाटा आहे तो आपला शिजलेला आहे, त्यामुळे आता एवढा काही जास्त शिजू द्यायची गरज नाही आहे. बस हलकीशी वाफ घेऊन घ्यायची आहे. आणि आता मी टाकते भरपूर अशी कोथिंबीर याच्यामध्ये. खूप सारी कोथिंबीर टाकली, छान भरपूर अशी कोथिंबीर घाला म्हणजे टेस्ट आणखी चांगली येणार. आणि याला मिक्स करून घ्यायचं आणि बस आपला मसाला रेडी आहे गाइस. कढीपत्ता आणि कोथिंबीरचा त्याचा टेस्ट वेगळाच येतो, टेस्ट छान येते. कोथिंबीर आणि कढीपत्ता हा मस्त आहे याच्यामध्ये. बस झालं आपली भाजी रेडी. मागच्या वेळेस आपल्या शेतामध्येच आपण कोथिंबीर बनवली होती. हा मागच्या वर्षी तुम्ही माझ्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल तेव्हा तुझा ब्लॉग सुरू होता की नाही काय माहिती. नाही नाही त्यावेळेला नव्हता. हो म्हणजे स्टार्टिंग होती ब्लॉग. स्टार्टिंग एप्रिल महिन्यापासून. हा बरोबर आहे. चला झालेली आहे इथे आपली भाजी. आता आता ही स्टॉक साठी रेडी आहे भाजी. आणि कणिक मळून घेतो थोड्या वेळाने आणि नंतर मग आपण पराठे बनवतो. याचे पराठे बनवताना तुम्हाला दाखवलंच कसे कसे बनवतो पराठे. आणि बघा तुम्ही बघू शकता कलर किती छान आलेला आहे आणि वास खूप छान येत आहे, म्हणजे सुगंध याचा खूप छान येत आहे. भाकर लग रही है करनी वो पूरी तरफ फैल जाता ना फिर. अच्छा उसमें का आलू उल्लू उल्लू फैल जाता उसमें का. दीपामी आपके हाथ का बना हुआ पराठा कैसा लग रहा है आपको? ही अच्छा लग रहा है, मगर सब्जी मम्मी ने बनाई. नहीं नहीं बेली आपने ना बेली लाटका मी पण भाजी तो काही नाही बनवली. हाँ कशी झाली पण छान झाली. हां छान झाली. चल चला तर मग फ्रेंड्स आजचा ब्लॉग मी इथेच थांबवते. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्स करून नक्की सांगा.
माझे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सॅडली जी बेलकॉन आहे त्याच्यावर नक्की क्लिक करा. आणि हो, या चॅनलसोबत माझं आणखीन एक कुकिंगचं चॅनल पण आहे. जर तुम्हाला माहिती नसेल तर माझ्या त्या कुकिंग चॅनलची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देणार. त्या लिंकवरून तुम्ही मला माझ्या कुकिंग चॅनलवर सबस्क्राईब पण करू शकता. चला तर मग आता भेटूया अशाच छानशा ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय बाय.